रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्री नामदेव शिर्के आपल्या हार्मोनियम प्लेअर एनएस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रूपी जडले लोचन हा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग या अभंगाचं नोटेशन पाहणार आहोत. तर हे नोटेशन राग अहिर भैरव यामध्ये आहे. तर पहा, जरा नवीन चाल आहे. राग अहिर भैरव सर्वश्रुत आहे. यामध्ये कोमल रे आणि शुद्ध कोमलनी हे स्वर लागतात, बाकी सर्व शुद्ध आहेत. हा, रे आणि नी कोमल आहे. सारे कोमल ग म प ध नी सा संपूर्ण सा नी ध प म ग रे सा. तर आपण आता नोटेशनला सुरुवात करूया. रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले पायी स्थिरावले मन, देह भव हर बला, देह भव हर बला, तुझ पाहता विठला, तुझ पाहता विठला विठला, देह भव हर बना. आता दोन चरण तुम्हाला म्हणून दाखवले, याच नोटेशन पाहूया. रूपी जर रूपी जडले लोचन, गम गम पद निद पद, रूपी जडले गम पद नि पद प म ग, याप्रमाणे ग वरून थांबायचं. वा गम पद नि पद प म ग, गम प गम रे सा लोचन, गम प गम रे सा किंवा लोचन गम रे सा, याप्रमाणे म्हटलं तरी चालेल. पा आता संपूर्ण पा. गम पद नि पद प म ग, गम रे सा लोचन, याप्रमाणे. कारण हे महत्त्वाची ठेवण आहे, हे जर नाही आली तर पुढं काय म्हणून उपयोगच नाही. म्हणून हे दोन तीन वेळा सांगतो मी. गम पद नि पद प म ग, गम प गम रे सा, गम पद नि पद प म ग, गम रे सा, ही सुद्धा चाल तुम्ही भजनी ठेक्यात
किंवा त्रितालात म्हणू शकता. त्यानंतर पा प प स्थिरावले मन पायी किंवा पायी स्थिरा धनी रे रे पायी स्थिरावले मन रे सग रे मग प मग रे स प स्थिरावले मन आहे का पायी पायी साधनी स्थिरावले ग रे स स रे प प पायी स्थिरा दादनी रे रे त्यानंतर वले स स रे मग वले मन स स ग स स रे मग प मग रे सा स्थिरावल स्थिरावल स्थिरावले इथं आलं स्थिरावले वले रे स रे मन मग प मग रे सा याप्रमाणे म्हणायचं तर परत पायी स्थिरावले मन याप्रमाणे वाजवायचं. त्यानंतर पुन्हा ध्रुपद म्हणायचं देह भाव हरपला तेच नोटेशन राहणार. याप्रमाणे गम पद नि पद प म ग गम प गम रे सा हर पला हर पला दोन्ही पद्धतीने वाजवत त्याचा. परत तुझ पाहता विठला तुझ पा निधनिद तुझ पाह कसे वाजवलं तर यायलाच पाहिजे साधनी रे रे तुझ पाहता विठला मग प मग रे सा साधनी रे रे मग प मग रे सा देह भाव हरपला याप्रमाणे. आता यानंतर त्यानंतर पा कळो नेदी सुख दुःख तहान हरपली भूक कळो नेदी सुख दुःख कळो नेदी कळो नेदी सुख दुःख गग म म पद नि पद प म ग त्यानंतर तहान हरपली बघ कळो नेदी सुख दुःख गग म म पद नि पद प तहान हरपली भूक पद नि स नि रे स तन हर पली भूक पद नि स तन हर पली भूक निधनी रे सा त्यानंतर बघ तन हर पली भूक द
ಸಾ ತಾನ ಹಾರ ದದ ಪದ ಪಮ ಗಮರೆ ಸಾ ತಾನ ಹಾರ ಪಲಿ ಭೋಕ ಜಾಲೆ ಅನಿ ಇತ ಪನ ಡಬಲ್ ಮನಾಜ ಬರ ತಹನ ಹಾರ ಪಲಿ ಭೂಕ ಕಿವಾ ಸೆಕ್ಕು ದೇಗೆ ಮದನಿ ಸದ ಮಾನ ಹಾರ ಪಲಿ ಭೂಕ ತ್ಯಾನದ ತಹನ ಹಾರ ಪಲಿ ಭೂಕ ದ ಪದ ಪಮ ಗಮರೆ ಸಾ त्यानंतर पुन्हा हे दोन वेळेस म्हणायचं परत आणि देह भाव हरपला हे ध्रुपद म्हणायचं. आता आपण शेवटच्या चरणाकडे पाहूया. तुका म्हणे न हे परत पा तुका म्हणे नव्हे परती तुका म्हणे ಮದನಿ ಸಾ ನಿಧನಿ ಸಾ ನಿಧ ತುಕ ಮನೆ ಮದನಿ ಸಾ ನೋಹೆ ನಿಧನಿ ರೇ ಸಾ ನಿಧ ನೋಹೆ ಪರತಿ ನಿಧನಿ ರೇ ಸಾ ನಿಧ तुझ्या दर्शना मागुती त्यानं तुझ्या दर्शना मागुती तुझ्या दर्शना धपनी धप मग मरे सा याप्रमाणे तुझा दर्शना मागुती दपनी दप म गम रे सा गम पदनी दप हे ध्रुपद वाजवेत बा देह भाव पाहता विठला विठला तुझ पाहता विठला दस सद तुझ पाहता विठला सद निर रे गम रे स गम पद निध गम पद निबध पमग गम रे सा गम पद नि पद पम गम रे नी नी रे सा धन्यवाद.